विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत आज पुणबी ओबीसी समाजाचं आंदोलन आहे आपण पण त्या सहभागी होणार होणार शंभर टक्के होणार ओबीसीच्या हक्कासाठी जिथे जिथे आंदोलन होत असेल त्या त्या आंदोलनामध्ये सहभागी होणं पाठिंबा देणं एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहे खर तर आपण कॅटेगरीचा एक पर्याय सुचला होता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता काय नेमका तो पर्याय होता आणि त्याच्यावर काही लोकांनी आक्षेप सुद्धा घेतलेले नाही दोन हजार तेरामध्ये देवेंद्रांनीच तो पर्याय मानला होता राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यावेळेस ते विरोधी पक्षात होते आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की केंद्र सरकारने यांना वाढवून बी मध्ये द्यावं मला वाटलं की हा आंदोलन सुटत असेल तर आपण तो फॉर्मुला त्यांना द्यावा ही त्यामागची भूमिका होती यामध्ये ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्के आहे ते कायम ठेवून त्यांना ए कॅटेगरीमध्ये द्यावं आणि वाढवून जे काय मिळेल ते मात्र त्यांना बीमध्ये द्यावं असा फॉर्म्युला मी दिला होता अर्थात याला केंद्र सरकारची परवानगीची आवश्यकता आहे केंद्र सरकारने अमेंडमेंट करण्याची आवश्यकता आहे केंद्र सरकार अमेंडमेंट करून जर त्यांना देत असेल त्यांचा कोटा वेगळा करत असेल तर आपल्या 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 हक्काचं काय जाणार आहे आपल्या हक्काचं काही जाणार नाही आणि जाऊ शकत नाही अशा वेळेस तो फॉर्मुला मी तो सुचवला होता पण दुसरा सुद्धा हा सुचवला होता की त्यांना तुम्ही ईडब्ल्यू एसच्या भरतीवर बारा टक्के आरक्षण स्पेशल द्या आणि त्या कायद्यामध्ये घटनादुरुस्ती करा तर जसं ईडब्ल्यू एसची केली तशी हे दोन पर्याय त्यावेळेस आम्ही सुचवले होते आणि दोनही पर्यायामधून जर ओबीसीना वाटतं की हा पर्याय योग्य नाही तर ते आम्ही आम्ही सुचवलेली सूचना मागे घेऊ ओबीसी समाजाच्या हितासाठी आम्ही काम करणारी लोक आहोत जर ओबीसी समाजाच्या काही लोकांना किंवा नेत्यांना आणि जनतेला वाटत असेल की वडेट्टीवारांचा फॉर्म्युला चुकीचा आहे तो फॉर्म्युला आम्ही मागे घेऊ कारण मी सदैव ओबीसी बरोबर राहणार आहे ओबीसी कार्यकर्ता आहे त्यांच्या बरोबर आणि त्यांच्या हक्कासाठी लढणं हे माझं कर्तव्य आहे म्हणजे जो मेसेज जो गेला तो काहीतरी चुकीचा गेला अर्धवट माहिती अनुरूप गेला आणि तसं ते ट्रोल करण्यात नाही नाही ते, ते चुकीचा गेला आहे काय मला म्हणजे मी प्रदेशाध्यक्ष बावन जे म्हणाले की विजय वडेट्टीवर अखलेची तारी तोडू नये दोन हजार तेराला कोणी तोडले होते त्याचं उत्तर त्यांनी द्यावं हे हा फॉर्म्युला त्यांनीच दिला होता त्यावेळेस आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यामुळे मला ते सांगत असताना तुम्ही मला हां चुकत असेल आमची काही भूमिका चुकत असेल ओबीसी नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून तर आम्ही ते मागे घेऊ परंतु असं बोलणं हे योग्य आहे का आणि हे शब्द वापरत असतील तर मला जशास तसं उत्तर द्यावं लागेल मी काही कोणाच्या बापाला घाबरणार नाही मला मी, मी माझी भूमिका स्पष्ट असते जरांगे पाटील आजपासून अजून तीव्र आंदोलन करणार आहे आणि दुसरीकडे ओबीसी समाज सुद्धा नागपुरात आज आंदोलनास सुरुवात करतोय कुठेतरी दोन समाज आमने सामने येत आहे यामुळे नाही हे सगळं सर, सरकार पुरस्कृत आहे आज जरांगे पाटलांचं आंदोलन जे झालं त्याला जर तोडगा वेळीच काढला असता किंवा दीड वर्ष सरकार आता सत्तेत येऊ नये झोपून आहे काही सरकार का करत नाही का पुढे जात नाही सरकार हे यांना द्यायची नियत असती तर आतापर्यंत अमेंडमेंट आणलं असतं एडब्ल्यू एसच्या धर्तीवर पण त्यांना खेळवायचं आहे आणि ते जे काही आरक्षण दिलं गेलं ते चुकीचं होतं हे ठरलं जे ज्या पद्धती पद्धत वापरली ती चुकीची होती आणि म्हणून ते टिकलं नाही त्यामध्ये बरोबर सकोल अभ्यास केला नाही निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा फायदा उपटण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाची फसवणूक केली हे फस हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये ते आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये त्यांची मागणी आणि त्या नंतर मरा ओबीसी समाजाची आलेली मागणी किंवा त्यांचं म्हणणं यामध्ये ओबीसी वर्सेस मराठा हे भांडण लावण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून होत आहे कोण करणार हे भांडण लावण्याचं काम आम्ही थोडी करतो त्यांना प्रश्न सोडवायचे असतील तर ता केंद्रात आणि राज्यात तुमची सरकार आहे तुम्हाला सोडवायचं असेल तर सोडवा तुम्हाला कोण अडवला आहे तुम्हाला कोण थांबवला आहे कोणाला काही देताना फक्त एवढंच की कोणत्याही समाजाचं काढून देऊ नका एकाचं काढून दुसऱ्याला द्या आणि दुसऱ्याला वाऱ्यावर सोडा ही भूमिका आमची नाही आम्ही आम्ही या भूमिकेला मान्य करत नाही आणि आम्ही म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे आज आंदोलनात सहभागी होत आहे इथून पुढे सुद्धा आंदोलन करता आपण रस्त्यावर उतरणार वंशावळ शब्दावर आपला एक आक्षेप सुद्धा नाही नाही वंशावळ हा शब्द जो आहे वंशावळ नुसारच त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजेत सरसकट देता येणार नाही त्यामध्ये सरसकट दिलं तर आमच्या समाजावर आमच्या ओबीसीवर अन्याय होईल ही माझी भूमिका आहे आणि त्याला माझा विरोध आहे तर आपल्यासोबत विजय वडेट्टीवर रहते त्यांनी आपली आपली ठोस अशी भूमिका संपूर्ण या आंदोलनाबाबत व्यक्त केलेली आहे झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील सातपुतेसह अमर काणे नागपूर आई भवानीचा गजर म्हणजे